आपलं मन हा आपला खराखुरा आरसा असतो. या आरशामध्ये आपण स्वतःला तर न्याहाळत असतोच, पण त्याचबरोबर आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्याला आवडणारं रूप देत असतो. पण आता आपल्या समोर जी अप्सरा येणार आहे ती कुठल्याही आरशात पहा अप्सराच दिसते. जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपल्या पुढच्या अप्सरेचं. मी अप्सरा अवतरते आपल्या झी मराठी. क्या बात नेहा, क्या बात है. तुला माहिती का हे माझे निळे शूज, निळा बेल्ट वगैरे बघून आणि आजूबाजूला एवढ्या अप्सरा बघून सगळे मला कृष्ण म्हणायला लागलेत. म्हणजे मला ना असं वाटायला लागलं इकडे आता एक मोरपीस उगवायला लागलंय की काय. पण त्यामुळे मला असं वाटलं की तू खरी अप्सरा आहेस, कारण तू राधा आहेस. खरी अप्सरा तूच आहेस नेहा. मी एक सांगू का तुला? सांग ना. कसं आहे, सगळ्या जणी एकापेक्षा एक आहेत, त्यामुळे कुठलीही अप्सरा तुझ्या आयुष्यात आली तरी तुझी चांदी आणि सोनच आहे. क्या बात आहे. मी हा तुझ्यासाठी एक प्रश्न आहे माझ्या मनात. काय केलं म्हणजे जाम हसायला येतं ग, सांग ना. हे असं अलाउड नाही. कोणी सांगितलं? नको करू प्लीज. असं नको करू, असं नको करू. हिला असं असं केलं ना की हिला जाम हसायला येतं. असतं एकेकाचं नशीब.
एनी आपण कोरिओग्राफर्सना विचारूयात त्यांना कसा वाटला हिचा परफॉर्मन्स. क्या बात है नेहा, क्लासिकल बेसचं गाणं आणि इतक्या सुंदर त्याचे डिटेलिंग होते, म्हणजे आम्ही सुद्धा इथे भिजलो ती मटकी पुटवत. क्या बात है, इतकं सुंदर एक्सप्रेशन्स प्रत्येक ठिकाणी आणि इतके चेंजेस होते, खूपच छान, खूपच बारीक काम केलं होतं तुझ्या कोरिओग्राफीवर, खूप छान, खूपच छान, धन्यवाद. क्या बात है मयूर, छान केलं स्नेहा. मुळात म्हणजे तिघांची शैली कथक ही फार जवळची शैली आहे, आणि जसं दीपा म्हणाले की त्याच्यातले बारकाई तू खूप छान दाखवलीस, आणि ती राधा खूप छान एस्टॅब्लिश केलीस तू, तो कृष्णही तेवढाच तू दमदार दाखवलास, आणि काही गोष्टी इतक्या छान होत्या त्याच्यातल्या, जसं कृष्ण भक्त लाजणं त्याचं, ती त्याच्यावर चिडत नाहीये, ती एन्जॉय करते त्याच्याबरोबर, हे खूप तू छान दाखवलंस कृष्णाबरोबर. व्हेरी गुड परफॉर्मन्स. क्या बात है. फुलवा, जसं दीपाली बोलली, खूप बारीक काम होतं या परफॉर्मन्समध्ये, आणि कसं असतं खूप टाईट असा सॉलिड परफॉर्मन्स असतो ना, ज्यात जम्प्स किंवा काही नृत्याचा अंग जास्त असतो, तर असं असतं की तो परफॉर्मन्स खिळवून ज्युरीला खिळवून ठेवणं सोपं असतं. अशा स्टेज परफॉर्मन्समध्ये जिथे इतकं बारीक नक्षीकाम केलं आहे ज्या नृत्यात, किंवा इतकं लास्य अंग वापरून इतकं छोट्या छोट्या जागा उचलल्यात, त्या परफॉर्मन्समुळे आम्ही खेळले गेलो. हो, दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि खूप सुंदर भावअंग केलंस, आणि खूप छोट्या छोट्या जागा लक्षात येत, की जसं तू ते पकडतेस तुझा घरा, किंवा कृष्ण कुठून कुठे गेला, इतकं ते प्लेसिंग आणि सगळं असं दृश्य डोळ्यापुढे आमच्या दिसत होतं. सो ऑल द बेस्ट, असेच खूप छान परफॉर्मन्सेस दे, ऑल द बेस्ट. क्या बात आहे नेहा, जरा शुभीर बाजूला. वाटतोय ना मी कृष्ण राधा. क्या बात आहे, तुझं स्वागत आहे या मंचावरती, तू आसनस्थ होऊ शकतेस.